नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार सतीश पाटील गटाला मोठा धक्का बसलाय। निवडणुकीच्या अर्ज छाननीत आमदार पाटील गटाच्या 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत। त्यांच्यावर नियमानुसार ऊस न घातल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय आमदार सतीश पाटील यांनी घेतलाय। निवडणूक बिनविरोध होणार नाही, आजचा दिवस काळा असल्याचं सतीश पाटील यांनी म्हणालेत। यावेळी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या बैठकीत तीव्र भावना सतीश पाटील यांनी व्यक्त केल्या। सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार आहेत, कोणताही गट बिनविरोध होणार नाही। चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता, कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता, हायकोर्टात आव्हान देणार असंही सतीश पाटील यावेळी म्हणालेत। लोकांना पटवून देऊया, सांगा की माडे किती भ्याले हे या कोल्हापुरातल्या लोकांना सांगा। माडे किती भ्याले, 12,000 सभासदांना कसे भ्याले, आणि म्हणून रडीचा डाव करून हे 27 लोक बाजूला करण्याचा प्रयत्न होता। एवढी लांब घाटली होती तर कुस्ती खेळायची होती, आम्ही काय करत असतो? आम्ही लांब घालून तयार होतो मैदानात याच्या आधीच या पट्ट्यानं बाजूला गेला आणि मी एवढी जर कुमकुमी होती, एवढी जर ताकद होती, एवढा जर चांगला कारभार सभासदांचा केला होता तर मैदानात या, उद्याच्या उद्या मैदानात या आणि या आमच्या सगळ्या पट्ट्यांना समोर जावा। बंटी पाटील पॅनल मध्ये नसला तरी माझे 21 उमेदवार तुम्हाला ध्रुव चालवायचे। आजपर्यंत जो काही लढा मी दिला तो माझ्या स्वतःसाठी या ठिकाणी कधी दिला नाही। गोकुळ मध्ये मी संचालक कधी झालो नाही, तुम्ही गोकुळ मध्ये तुमच्या कुटुंबातली माणसं गाठली, हिथं देखील हिंमत असेल। माघारीचा दिवस आता पुढचा अजून 2-3 दिवसात आहे, माणकांच्यातल्या घरातल्यांनी सगळ्यांनी माघार घ्यावी, लढाई होऊ दे सभासदांच्यामध्ये, लढाई होऊ दे उमेदवारांच्यामध्ये। हिंमत असेल, तुमची ताकद असेल, सभासद न्याय घेऊ दे, सभासद निर्णय घेऊ दे की 21 संचालक कोण असले पाहिजेत याचा निर्णय 12,000 सभासद या ठिकाणी घेऊ दे। अरे कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखा लढा, बावड्याचा पाटील कधी माग पडणार नाही। रडीचा डाव या ठिकाणी खेळला, चांगलं केलं रडीचा डाव खेळला। मी 14 तास राबणार होतो, आता 24 तास राबणार, आता झोपणार नाही। वळकट घेऊन गेलो तर त्या गावात झोपी दुसऱ्या दिवशी कामाला लागेल, तर आता पाठ सोडणार नाही, कारण की हा कारखाना सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे। हा कुणाच्या एकट्याच्या मालकीचा होता का माने, ही बंटी पाटलाची आणि 12,000 सभासदांची भूमिका आहे। पहिल्यापासून मी सांगतोय ही लढाई कुणाची आहे, ही कोल्हापुरातले 12,000 सभासद विरुद्ध माणकांची केलेले 600 सभासद अशी ही लढाई आहे। आणि या लढाईमध्ये, या अस्मितेच्या लढाईमध्ये शाहू महाराजांच्या भूमीतल्या मातीतल्या सभासदांचा विजय होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कौशल्यावर आधारित शैक्षणिक मूल्य जोपासल्यास विद्यार्थ्यांना जीवनात उत्तुंग यश मिळवता येतं, यासाठी कष्ट सोसण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी असं प्रतिपादन IIT कानपूरचे माजी संचालक पद्मश्री डॉ संजय धाडी यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या 59व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून धांडे बोलत होते। दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्याचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ DT शिर्के, प्र कुलगुरू PS पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ VN शिंदे यांच्यासह शिवाजी विद्यापीठाच्या आदिसभेचे सदस्य, विद्या परिषद व्यवस्थापन परिषदेसह सर्व अधिकार मंडळाचे सदस्य, पदवीधर विद्यार्थ्यांचे पालक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रपती पदकावर नाव कोरलेल्या महेश बंडगर याला यावेळी सन्मानपूर्वक राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आलं। आई, दिवंगत वडील आणि गुरुजनांच्या कष्टांचं फळ झाल्याची प्रतिक्रिया महेश बंडगर यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी महेश माणिकबंडगर, MSc सेकंड इयर विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। मी राहणार मुक्कम बस्तावे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून माझे ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण हे लालबहादूर शास्त्री कॉलेज सातारा या कॉलेजमध्ये पूर्ण झालेले आहे व मी सध्या MSc Part 2 या वर्गामध्ये शिवाजी विद्यापीठमध्ये शिकत आहे। मी अकॅडमिक्समध्ये तसेच आज जे मला राष्ट्रपती पदक भेटलेलं आहे तर त्याच्या क्रायटेरियामध्ये अकॅडमिक्स, कल्चरल, स्पोर्ट्स
NSS, NCC, ब्रेवरी, सोशल इत्यादी जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये अव्वल क्रमांक आल्यानंतर हे राष्ट्रपदक भेटतं. त्याच्यामध्ये मी राष्ट्रपती बॉक्सिंग या खेळामध्ये मी राज्यस्तरीय स्तरावर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्याच पद्धतीनं कुस्ती, जुडो इत्यादी गेमामध्ये पण माझे प्राविण्य आहे. तसेच मी NSS मध्ये नॅशनल कॅम्प्स पूर्ण केले आहे. तसेच 2 वर्ष NSS हे यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आव्हान कॅम्प या कॅम्पमध्ये मी 7 जिल्ह्याचे नेतृत्व केलेलं आहे. त्याच पद्धतीनं माझे रिसर्च पेपर्स जे इंटरनॅशनल लेवलला पब्लिश झालेले आहेत. सध्या आपण बघत आहात की पर्यावरणाचा जो ऱ्हास सुरू आहे, जो मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा ऱ्हास सुरू केला आहे, तर त्यासाठी मला पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी वनविभागामध्ये उच्च पदावरती काम करण्याची माझी इच्छा आहे. तसेच त्यासाठी माझे प्रयत्न आतापासून सुरू आहेत व मी नक्कीच पर्यावरणासाठी व आपल्या समाजासाठी काहीतरी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. तर सुवर्णपदक मिळवलेला सोहम जगताप यानं यापुढे सेट आणि नेट परीक्षेची तयारी करून प्राध्यापक होणार असल्याचं सांगितलं. नमस्कार, मी सोहम तुकाराम जगताप किल्लेमचंद्रगड सांगली जिल्ह्याहून आलोय. KVP इस्लामपूर कॉलेजला मी माझं MA कम्प्लीट केलं. खरं तर मराठीमधून MA करण्यापूर्वी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आहे, पण जे मराठी विषयाची आवड होती ती मला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे त्यानंतर मी निर्णय घेतला की आपल्याला जे आवड आहे त्यातून काहीतरी शिक्षण पुढे घ्यायचं. आणि खरं तर वाटलं नव्हतं की एवढ्यापर्यंत यश मिळेल, पण अगदी सुवर्णपदकापर्यंत मान मिळाला यामुळे खूप आनंद होत आहे. सो आता पुढे नेट सेटची तयारी करून प्राध्यापकसाठी तयारी चालू आहे. पुढे PhD करण्याची पण अपेक्षा आहे. आता बघूया लवकरच कसं यश मिळतंय ते. पदवीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सेल्फी घेण्यासाठी नवपदवीधरांनी एकच गर्दी केली होती. एकूणच मोठ्या उत्साहात विद्यापीठाचा 59वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात 72व्या वर्षी निधन झालं. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर त्यांनी काम केलं. पुण्यातील कसबा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून ते निवडून आले होते. बापट यांनी तरुणपणी टेल्को कंपनीत काम केलं होतं. त्या दरम्यानच त्यांनी कामगारांच्या न्यायासाठी अनेकदा लढा दिला. आणीबाणीनंतर गिरीश बापटांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि संस्थातील विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 1883 पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते निवडून आले. या काळात विशेष म्हणजे आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावरच गिरीश बापट हे महापालिकेत सत्ता नसताना देखील स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर 1995 त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविली. पुढे सलग 2014 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2019 मोर्चे बांधणी करत त्यांनी भाजपकडून खासदारकीचं तिकीट मिळवलं. या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96,000 मताने पराभव केला. पुण्याच्या राजकारणात सर्वसामान्यांचे भाऊ म्हणून ते ओळखले जात होते. उदंड असा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू. नुकत्याच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये प्रकृती अस्वस्थ असताना देखील बापट यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत सर्व प्रचारांना हजेरी देखील लावली. आज वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यासह देशभरातील राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली आहे. दीर्घकाळापासून पुण्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुणेकरांचा आवाज म्हणून ज्यांची ओळख होती ते खासदार गिरीश बापट यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांचा आणि माझा 3 दशकांपेक्षाही जास्त काळ परिचय होता. पुणे शहरामधून कसबा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना माझ्या आईशी त्यांची आधी ओळख झाली आणि त्याच्यानंतर मग शिवसेना भाजपच्या युतीचं सरकार असल्यामुळे ते सातत्याने संपर्कामध्ये असायचे. त्यानंतर 2014 ते पालकमंत्री झाले, त्याच्यानंतर परत ते खासदार झाले आणि त्या संपूर्ण काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नांबरोबरच मग अष्टविनायकाचा विषय असेल, पुणे शहरातल्या वाड्यांचे विषय असतील किंवा ते संसदीय कार्यमंत्री देखील असल्यामुळे दोन्ही सभागृहातला समन्वयाचा विषय असेल आणि ते नेहमीच विधान परिषदेमध्ये येत असत आणि उत्तम रीतीने सर्व पक्षाच्या आमदारांचा समन्वय घडवण्याचं ते काम करत असत. ते स्त्री आधार केंद्राच्या सुद्धा कार्यक्रमाला आलेले आहेत आणि महात्मा फुले जे संग्रहालय आहे त्या ठिकाणून त्यांचा सगळ्यांशी संपर्क असायचा, तिथे मी त्यांना अनेक वेळेला भेटलेले.
त्यांच्या दुःख निधनाबद्दल मी विधान परिषदेचे उपसभापती, शिवसेनेचे उपनेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. आणि असा खासदार, असा नेता पुणे नाही असं मला पुणेकरांच्या दृष्टिकोनातून नक्की वाटतं. आज डॉक्टर साहेब या आजारात गेले नसते ना तर मला पक्षकारणाकरता खूप मोठा फायदा झाला असता. त्यांचं जे पक्षाबद्दल जे काही जो विजन होतं ते वेगळंच विजन आहे. शेवटी पुण्यामध्ये खूप मोठा परिवार नाही, पण ज्या पद्धतीने त्यांना सर्व पक्षांनी आपलं लक्ष करून घेतलं होतं, त्यांनी मला सांगितलं होतं की राजकारणामध्ये एक टोक असतं, त्या टोकापर्यंत जायचं असतं, पुढे जाऊ नये. त्यामुळं त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, निश्चित माझी जबाबदारी पूर्ण करण्याची पक्ष म्हणून आपण सर्व म्हणून ती प्रार्थना करू की त्यांना मुक्त लाभला पाहिजे, त्यांना शेवटी बापट परिवारातच जन्म झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि आई महालक्ष्मी नवमी आहे, नवमीच्या दिवशी ही दुःखद घटना झाली आहे. मला वाटतं की आपण सर्वांनी की आज पूर्ण महाराष्ट्राला शोक आहे, आपण सर्व श्रद्धांजली व्यक्त करूया. आपण आणि पुणे यांचं एक वेगळं नातं होतं. मी कॉलेजला पुण्यात शिकायला असल्यापासून त्याला नगरसेवक म्हणून पाहिलं आहे. नंतर तर पक्षाला आम्ही सहकारी म्हणून काम केलं, सरकारमध्ये आम्ही सहकारी मंत्री म्हणून काम केलं. गिरीजींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य माणसाची त्यांची जोडलेली नाळ. मग सामान्य नागरिक असो, सामान्य कार्यकर्ता असो किंवा कर्मचारी असो, म्हणजे कसबा विधानसभेमध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या सगळ्या रिक्षावाल्यांच्या रिक्षावर एक स्टिकर लावला होता. ए रिक्षावाला नाही, अहो रिक्षावाले म्हणा, कारण तेही कोणाचे तरी वडील आहेत, कोणाचे तरी मोठे बंधू आहेत. या एका स्टिकरमुळे लोकांची रिक्षावाल्यांकडे बघण्याची मानसिकता बदलवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. किंवा ते विधिमंडळामध्ये आमचे प्रतोद होते, संसदीय कार्यमंत्री होते, तर सगळ्या आमदारांच्या पीएशी त्यांचं व्यक्तिगत संबंध असायचा. कोणाच्या घरी कोण आजारी आहे, कोणाचा मुलगा कुठल्या 10वीवर आहे, परीक्षेला आहे, त्याला काही मदत हवी का, तर ते करायचे. किंवा विधिमंडळात सुद्धा जे संसदीय कार्यमंत्री असताना आम्ही पाहायचो की सरकार म्हणून या चार गोष्टी आम्ही आग्रहणी केल्या पाहिजे म्हणत असताना विरोधी पक्षाला सुद्धा हे स्थान दिलं पाहिजे, त्यांनाही आपण कुठेतरी वेळ दिला पाहिजे हा आग्रह ते धरायचे. आणि ज्यावेळी सरकार आणि विरोधी पक्षामध्ये अतिटतीचं भांडण व्हायचं तर समेटायला गिरीजी नेहमी पुढे असायचे आणि विरोधी पक्ष त्यांचं ऐकायचे. मला असं वाटतं की असं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व ह्या गिरीजींच्या जाण्यामुळे एक वेगळी राजकीय पोकळी, सार्वजनिक जीवनातील पोकळी ही निर्माण झाली आहे. गिरीश बापट यांना मी भावपूर्ण आदरांजली. कोल्हापुरातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त होतोय. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांसह निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान संबंधित विद्यार्थ्याला तात्काळ या महाविद्यालयातून काढून टाका अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आज DRK महाविद्यालयावरती एक मोठं आंदोलन उभं करण्यात आलं. त्यामध्ये विषय असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान एका महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी केला, त्याला चिव्वा म्हटला, त्यांना शिवीगाळ केली. ह्या विषयाला घेऊन विद्यार्थी परिषद त्या विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयातून काढण्यात यावं म्हणून या ठिकाणी मागणी करून आपले आंदोलन करत आहे. आम्ही प्राचार्य सरांना निवेदन देतोय आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्याला आपल्या महाविद्यालयातून काढण्यात यावं अशी मागणी आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्यानंतर जर ती मागणी मान्य झाली नाही तर तीव्र स्वरूपाचं विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतील असा इशारा आम्ही देतो. शिख क्षेत्र ज्योतिबाच्या यात्रेत गुलाल खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण केली जाते. यामध्ये अखंड खोबऱ्याची वाटी भाविकांकडून पालखी आणि सासनकाठीवर उधळली जाते. या अखंड खोबऱ्याच्या वाटीमुळे भाविक जखमी होतात. उंचीवरून आणि लांबून आलेल्या खोबऱ्याच्या वाटीचा मार जोरात बसत असतो. यावर उपाय म्हणून प्रशासनाने ज्योतिबा मंदिरात खोबऱ्याच्या वाटी उधळण्यास मनाई केली आहे.
पैलवान असलेल्या वडिलांचं पितृछत्र हरपल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सावेगावच्या महेश मानिक बंडगर यानं राष्ट्रपती सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले. आज शिवाजी विद्यापीठाच्या 59व्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत महेश बंडगर याला राष्ट्रपती सुवर्ण पदक बहाल करण्यात आलं. या प्रसंगी महेश बंडगर आणि त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश कांबळे यांनी. शिवाजी विद्यापीठाचा 59वा दीक्षांत समारंभ आज संपन्न होतोय आणि या समारंभात ज्या विद्यार्थ्याला राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात आलं असा महेश बंडगर आणि त्याची पूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय वाटतं राष्ट्रपती पदकावर मोहर उठवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय? खरं सांगायचं झालं तर हा जो काय आनंद आहे तर तो मी शब्दात मांडू शकत नाही आहे. आणि हे राष्ट्रपती पदक हे मी अचीव करू शकलो ते फक्त माझी फॅमिली, माझी आई, दीदी, माझे वडील, तसेच माझे गुरुवर्य, माझे मित्रमंडळी ज्यांनी सहकार्य, प्रेम, आपुलकी या सर्वांनी मला प्रेम आपुलकी दिली त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार आहे. आणि आज जे काही मी राष्ट्रपती पदक मिळवलेलं आहे तर मी हे सर्व त्यांना समर्पित करत आहे. महेश बंडगर यांच्या आई आपल्या सोबत आहेत. काय वाटतं लेकांना एवढं मोठं यश मिळवले, काय वाटतं त्याबद्दल? आनंद वाटतो, आनंद वाटतो. खूप कष्टातून शिकला आणि अडीअडचणी असताना तो शिकला. महेश बंडगर यांना ज्या बहिणीनं सांभाळलं अशा त्याच्या बहिणी आपल्या सोबत आहेत. भावाने एवढं मोठं यश मिळवलेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे? सांभाळलं असं नाही म्हणू शकत, आई वडिलांनी सांभाळ केला त्याचा. ते मिळवून तो मिळवणार हे माहीतच होतं, कारण तो ज्या पद्धतीने त्याच्यासाठी प्रयत्न करत होता किंवा जे त्याच्या पाठीमागच्या हे फक्त एक वर्षाचं नाही आहे तर पाठीमागचे 5-6 वर्ष किंवा जे त्याच्या शाळेच्या लाईफमधनं तो जे करत होता आणि तो एकदम 34th वर्गात पण एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्याला निवडलं होतं. तो लहानपणापासून अशा गोष्टींमध्ये होता आणि सामाजिक NCC असो किंवा बाकीचं रिसर्च असो त्याचा किंवा ह्या सगळ्यांमध्ये तो नुसता फक्त अभ्यासी पुस्तकी किडा न बनता त्याच्या बाकीच्या गोष्टींमध्ये तो पहिल्यापासूनच होता. जसं तो साताऱ्याला ज्यावेळेस गेला तिथून तो सर्पमित्र बनून आला, तो गेला होता बॉक्सर हे बनायला, बॉक्सर पैलवान, मग त्याच्याबरोबर ते पण केलं आणि प्लस पर्यावरणाशी पण त्यांना स्वतःचं नातं जोडून घेतलं. आणि नंतर आमच्या घरात काही आजूबाजूला पण कुणी साप मारल्याची किंवा घटना घडूच दिली नाही त्यांना, जेणेकरून इतकं आमच्यामध्ये त्यानं प्रबोधन केलं सगळ्यांमध्ये प्राणी सम ह्याच्याबद्दल वगैरे. तर तो ओव्हरऑल सगळ्या बाजूने होता तर ते मिळणार त्याची खात्री होती आणि त्याचं खूप अभिनंदन. आणि आमचा जास्त काय वाटा नाही आहे त्याच्यात, तो स्वतःचे त्याचे कष्ट आहेत. तर राष्ट्रपती पदकावरती मोहर उठवल्यानंतर महेशची पुढची वाटचाल काय असणार आहे हे जाणून घेऊया. काय राष्ट्रपती पदक मिळाले आता पुढील दिशा किंवा काय असणार आहे तुमचं? आता राष्ट्रपती पदक मिळाले नकळत एक मोठी जबाबदारी आली की अजूनही आपलं पुढं काहीतरी करायचं आहे. तसेच जसं मी मागाशी सांगितलं की बाबा पर्यावरणासाठी आणि समाजासाठी मला काहीतरी द्यायचं आहे आणि सायन्स फॅकल्टीमधून मला काही जे देता येईल ते देण्याचा मी 100% प्रयत्न करेन. तसेच वन विभागामध्ये मी उच्च अधिकारी म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ती इच्छा करण्यासाठी मी प्रयत्नही करेन. तसेच ठीक बस. तर आपण पाहिलं राष्ट्रपती पदकावरती मोहर उठवल्यानंतर उच्चस्तरीय अधिकारी बनण्याचं स्वप्न. सध्या या दीक्षांत समारोहातून ज्यानं राष्ट्रपती पदकावरती आपलं नाव उमटवलं असा महेश बंडगर यानं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन ओंकार वावडेसह महेश कांबळे, Speed News.24 कोल्हापूर. शिवाजी विद्यापीठाचा 59वा दीक्षांत समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुमारे 66,000 अधिक पदवीधरांनी आज पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिळालेल्या पदवी प्रमाणपत्रासह सेल्फी घेण्यासाठी पदवीधरांनी मोठी गर्दी केली होती. यातीलच काही पदवीधरांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी महेश कांबळे यांनी. शिवाजी विद्यापीठाचा 59वा दीक्षांत समारंभ आज संपन्न होत आहे. या शिवाजी विद्यापीठाच्या आवारात काही स्थानक आपली पदवी घेण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय वाटतं आज डिग्री हातात पडली, काय भावना आहेत? काय नाही, खूप मस्त वाटतंय. कारण की आमचे जे सिनियर्स होते त्यांना COVID-19 काय म्हणजे हा समारंभ काय अटेंड नाही करता आला, पण योगायोगानं आम्हाला तो मिळतोय तर त्याबद्दल खूप भारी वाटतंय. आणि एक शेवटची आठवण आम्ही कॉलेजमधून घेऊन चाललो आहे त्याच्याबद्दल थोडंफार वाईट वाटते पण भारी पण वाटतं तेवढंच. डिग्रीची वर्ष पूर्ण झाली, आता पदवीचं प्रमाणपत्र हातात येताना काय भावना येतात मनामध्ये? तर खूप अभिमान वाटतोय, कारण एक तर 4 वर्ष जेवढं कष्ट केले त्याचं चीज असल्यावर मिळाल्यासारखं वाटतंय आणि असं पण
आणि असं पण सगळी आहेत, त्यामुळे आनंद द्विगुणित ऑफकोर्स झाला आहे. त्यामुळे अजून असेच परत भेटायचं पण आत्ताच ठरून जाईल. तर आपण पाहिलं स्थानकाच्या मनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काही मुली आपल्या सोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, पदवी हातात येते, यापुढचं शिक्षण आणि आतापर्यंतचं शिक्षण काय फरक पडतो? काही एवढा फरक वाटत नाही आहे, पण डिग्री भेटली चांगलं वाटतंय. बघू आता पुढे काय होतं. पुढचा प्रवास कसा असणार आहे? पुढचा काय जे असेल ते असेल, काही ठरवलं नाही आहे. तर आपण पाहिलं स्थानकांनी आहेत त्या आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. 59वा दीक्षांत समारंभ आज शिवाजी विद्यापीठाच्या आवारामध्ये राज्यपाल आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. यापुढचं शिक्षण आता हे स्थानक घेत आहेत आणि हा महत्त्वाचा टप्पा आहे तो मानला जातो. शिवाजी विद्यापीठाच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरावर ओंकार वळवळेसह महेश कांबळे, स्पीड न्यूज 24 कोल्हापूर. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह विविध कामांच्या वर्क ऑर्डर येत्या 3 महिन्यात द्या आणि तातडीने प्रक्रिया सुरू करा, असे स्पष्ट जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मंगळवारी कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेला सांगितलंय. दरम्यान पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका महत्वाची असून दर आठवड्यातून एकदा प्रदूषण नियंत्रण मंडळानं पंचगंगेच्या पाण्याची पाहणी करावी अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनी दिली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या दुसऱ्या दिवशी 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विकास सेवा संस्था गटातील सर्वसाधारण गटात 16 अर्ज दाखल झाले असून गेल्या 2 दिवसात 39,441 अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्जाबरोबरच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असून दरम्यान मंगळवारी सर्वच गटातून अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या पडळ गावामध्ये एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला एका तरुणानं जीवनदान दिलं आहे. पडळ गावातील अभिजित वेल्लाळ याच्या सुमारे 25 फूट खोल विहिरीत हा कोल्हा पडला होता. याला बाहेर काढताच त्याने शिवारात धूम ठोकली आहे. सध्या वाढलेल्या उन्हाच्या तडाख्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. पडळ परिसरातील वागजई डोंगराकडे जाणाऱ्या वाटेत अभिजित वेल्लाळ यांची विहीर आहे. पाणी पिण्यासाठी आलेला हा कोल्हा त्या विहिरीत पडला, मात्र विहिरीला कठडे नसल्याने कोल्ह्याला विहिरीतून बाहेर येणं शक्य होत नव्हतं. दरम्यान कोल्हा पडला असल्याची माहिती वेल्लाळ यांनी विलास राऊत या युवकाला दिली. राऊत यांनी कमरेला दोर बांधून योग्य ती काळजी घेत विहिरीत उतरले आणि कोल्ह्याला इजा न करता धाडसाने पकडत विहिरी बाहेर काढले. विहिरीच्या बाहेर येताच कोल्ह्याने बाजूच्या शिवारात धूम ठोकली आहे. विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान दिल्याबद्दल प्राणीप्रेमींमधून विलास राऊत यांचं कौतुक होते. ऐतिहासिक पन्हाळगडावरील सज्जाकोटी परिसरातील जंगलाला आज दुपारी 12 सुमारास अचानक आग लागली. पन्हाळगडा शेजारील आपटी गावच्या वरील बाजूस आणि सज्जाकोटीच्या खाली असणाऱ्या जंगलात ही आग पसरली. आपटी गावातील काही तरुण आणि महिलांनी एकत्र येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजेंद्र पवार, साहिल पवार, विशाल कदम, संदीप जाधव, पार्थ पवार या तरुणांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. उन्हाच्या कडाक्यात आग लागल्यानं हजारो एकरवरील वनसंपदा जळून खाक झाली. पन्हाळगडावर आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. शाहूपूर येथील 5 बंगला परिसरात पार्क केलेल्या मोपेडच्या डिक्कीतील 70,000 रोकड अज्ञात चोरट्यानं हातोहात लंपास केली आहे. काल सोमवारी दुपारी ही घटना घडली. संदीप शंकर नलवडे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान नलवडे यांनी मार्केट यार्ड येथील एका बँकेतून काढलेली रक्कम डिक्कीत ठेवली होती. कामानिमित्त 5 बंगला परिसरातील बँकेत गेले असता काम आटोपून वाहनाजवळ आल्यावर चोरट्याने रोकड लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या होत्या आतापर्यंतच्या दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.